नवी मुंबई विमानतळाची उड्डाणासाठीची अंतिम तारीख आता ठरली आहे. डिसेंबर 2024 ला पहिलं विमान इथून झेप घेणार आहे. सिडकोचे MD संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली आहे. पनवेलच्या मध्यभागी जवळपास 24,000 करोड रुपये खर्च करून हे विमानतळ उभं राहत आहे. वर्षाला 60 लाख प्रवासी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करतील असा अंदाज आहे. काहीच अंतरावर JNPT बंदर असल्यानं विमानतळाला मोठा फायदा होणार आहे. वर्षाला 1,50,000 मेट्रिक टन कार्गो इथून देश विदेशात जातील अशी शक्यता आहे. या विमानतळामुळे 1 लाख थेट तर 2.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी लवकरच तयार होणार हे नक्की. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.